कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे लेवल 2 व लेवल 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU 32 बेडचे लेवल 2 व लेवल 3 NICU नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले, परंतु कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार घोषित केले नाहीत। कारण पंढरपुरातील या निवडणुकीत प्रत्येकाचे गणित हे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारावरच अवलंबून असल्याचे दिसते। सर्वांनाच माहीत आहे की स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या मृत्यूनंतर मतदारसंघामध्ये मोठी सहानुभूती लाट ही भालके परिवारांच्या मागे आहे, आणि ही सहानुभूतीची तीव्रता कमी करण्यासाठीच विरोधक नेहमी नवनवीन क्लुप्त्या दिशाभूल करणारे संदेश सोडत आहे हे सर्वांनाच माहीत आहे। असाच प्रकार मागील काही दिवसांपूर्वी घडला होता, आणि तो म्हणजे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पार्टी पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची शक्यता। म्हणून त्याचं कारण म्हणजे पंढरपूरचा विकास होईल, मग 40 वर्षे या मतदारसंघावर राष्ट्रवादीचेच प्राबल्य होते, मग पंढरीचा विकास का झाला नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकासमोर उभारतो। पण हे सर्वसामान्य बोलू शकत नाही, कारण हे विकासाचं पिल्लू विरोधकांनी सोडलेलं असतं। वास्तविक त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषित केलं होतं की या मतदारसंघामध्ये भालके कुटुंबियाचाच विचार केला जाईल, कुणी पार्थ पवारांचे नाव पुढे करून आपले उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करू नये। तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही मंडळी जाणीवपूर्वक पार्थ पवारांचे नाव पुढे करून दिशाभूल पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण या निवडणुकीत मतदारांची सहानुभूती अखेर भालके कुटुंबियालाच आहे हे पवार परिवारांनी जाणले आहे।